खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे, रस्त्याची दुरावस्था त्याला जबाबदार कोण? लोकप्रतिनिधींचं मात्र रस्त्याकडे दुर्लक्ष। नमस्कार, तुम्ही पाहताय बदलापूर विकास, बातमी आहे खरवई इथून। कित्येक प्रकारची विकास कामं हाती घेऊन शासन लोकोपयोगी कार्य करत असतं, त्यातलंच एक म्हणजे रस्त्याची कामं। आज जे रस्ते नवीन होत आहेत ते उद्या पाऊस पडल्यावर वाहून गेले तर त्यात काहीच नवीन नाही। रस्त्याची कामं घेणारे भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांना टेंडर देणारे भ्रष्टाचारी अधिकारी ह्यांच्या समीकरणातून रस्ते बांधले जातात, पण ते निकृष्ट दर्जाचे असल्याने त्या रस्त्यांचा फार काही टिकाव लागत नाही। बदलापूर परिसरातला खरवई नाका इथल्या रस्त्याला इतके खड्डे पडले आहेत की प्रत्येक खड्ड्यात वृक्षारोपण करता येईल। रस्त्याचं कामच निकृष्ट असल्याने हा रस्ता फार काही टिकला नाही। मात्र ह्या रस्त्याच्या कामात मनसोक्त भ्रष्टाचार करून नेते मंडळींनी स्वतःची पोळी भाजून घेतली। येता जाता प्रत्येक वाहन चालकाच्या तोंडून आपोआपच शिव्या निघतात, कारण खरवईमधल्या ह्या खड्डेमय रस्त्यावरून जाताना कच्चा रस्ता बरा असं लोकांना वाटतं। प्रचंड अशा खड्ड्यांमुळे वाहनांचे अपघात होतात आणि नुकसानही होतं। हा रस्ता लवकरात लवकर व्हावा ह्या आशेने येणारी जाणारी लोकं अगदी जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात। लोकांची गैरसोय करून स्वतःचे खिसे भरणाऱ्या लोकप्रतिनिधींनी ह्या रस्त्याकडे मात्र नेहमीच दुर्लक्ष केलेलं आहे। रस्त्याच्या निकृष्ट कामाचा कॉन्ट्रॅक्टरचा आणि लोकप्रतिनिधींचा नागरिक मोठ्या प्रमाणावर निषेध करून संताप व्यक्त करत आहेत।